नमस्कार, आता आपण आहोत सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पोई पंचायत समिती उमेदवार सौ अनिता गावडे यांच्या प्रचाराच्या ठिकाणी. आपण जाणून घेऊया त्यांचे प्रचाराचे मुद्दे आणि कोणत्या प्रकारे ते प्रचार करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला तुमचं नाव सांगायचं. सौ अनिता अभिमन्यू गावडे. आणि कुठल्या मतदारसंघात कुठल्या पदासाठी उभे आहात? पोई मतदारसंघ पंचायत समिती. बरं, मला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकाल की तुमचं काय काम आहे गावात? माझं नाव अनिता अभिमन्यू गावडे, राहणार गोळवण. आणि म्हणजे महिला बचत गटातला त्यात मी अध्यक्ष आहे. अमृत सिंधू महिला मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे. ती तसं 100 महिला गट बचत गट त्यात सहभागी आहेत. त्यांना रोजगार आणि मार्गदर्शन हे आमचं उद्देश आहे. हे सामाजिक कार्य तुम्ही करतात, पण तुमचा राजकीय प्रवास कधीपासून चालू झाला आणि तुम्ही राजकीय काय काम करता आता? माझं 5 वर्षापूर्वी मी ग्रामपंचायत सदस्य होते आणि माझी आई पण राजकारणात सक्रिय आहे. त्याचा मला जरासा फायदा वगैरे वारसा त्याच्यात मिळालेला आहे. आता या तुमच्या प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला स्थानिक कुठल्या लोकांकडनं सपोर्ट मिळतोय? सर्व मतदार त्यांच्याकडनं मला सपोर्ट मिळतोय. राजकीय यांच्याकडनं पण सपोर्ट आहे. तुमच्यावर सध्या कोण प्रचारासाठी कोण फिरत आहे? मतदारांचा सपोर्ट आहे, पण तुमच्यावर मतदारांमध्ये तुम्हाला फिरण्यासाठी कोण मदत करत? पूर्ण महिला गट आणि माझे मतदारसंघ सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांचं मला सहभाग. राजकीय कुठल्या नेत्यांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत? सगळे राजकीय नेते वगैरे सगळे माझ्या सदस्य वगैरे माझ्या पाठीशी आहेत. उद्या मतदारसंघात तुम्ही निवडून आल्यावरती तुमच्या मतदारसंघात तुम्ही कोणते काम कराल, प्रामुख्याने कोणत्या कामाला महत्त्व द्याल? मी जास्त करून शेतकरी पेन्शन योजना वगैरे त्यांचे आणि सर्व महिला मंडळांचे गट वगैरे त्यांचा प्राधान्य देऊन त्यांचं काम वगैरे सगळं करायची. धन्यवाद मॅडम. तर आपण आता पाहिलं अनिता अभिमन्यू गावडे पोई पंचायत समिती यांचा प्रचार चालू आहे. आपण गोळवण या त्यांच्या भागात त्यांचा प्रचाराचा दौरा पाहिला आहे. कॅमेरामन संतोष वळकरसह राज केळकर, कोकण नाव.